सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन एक मोठा भावनिक मुद्दा असल्यानं महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. UPS योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असून या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून होणार आहे. याचा फायदा तब्बल 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि जर राज्यांनी ही योजना स्वीकारल्यास 90 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे. देशातील अनेक बिगर भाजप राज्यांनी DAशी जोडलेली जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं युनिफाईड पेन्शन योजना लागू केली आहे. ही UPS योजना आहे तरी काय, यापूर्वी लागू असलेल्या MPS आणि OPS पेन्शन योजनेपेक्षा UPS पेन्शन योजना फायद्याची आहे का, तिचं वेगळेपण काय आहे पाहूयात लेटसअप विषय सोपाच्या माध्यमातून. UPS पेन्शन योजनेचे फायदे काय? सरकारच्या युनिफाईड पेन्शन या योजनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिक्स पेन्शन मिळणार आहे. 25 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यात मिळालेल्या बेसिकच्या 50% पेन्शन मिळेल. 10 वर्ष नोकरी करणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा लाभ मिळेल. UPS योजनेचे इतर फायदे काय? UPS योजनेअंतर्गत फॅमिली पेन्शन 60% दिली जाईल. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पेन्शनच्या 60% रक्कम मिळणार आहे. NPS आणि UPS या दोन्हींपैकी एका योजनेची निवड करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना असणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच NPS निवडले आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकार सुद्धा या योजनेची अंमलबजावणी करू शकणार आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना वेगळं योगदान द्यावं लागणार नाहीये. याचा 18% भार हा केंद्र सरकार उचलणार आहे. NPS प्रमाणे कर्मचाऱ्यांचं योगदान 10% असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकांचा सुद्धा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS मध्ये कर्मचारी आणि सरकारने केलेल्या योगदानावर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून 10% आणि सरकारकडून 14% या योजनेत योगदान दिलं जात होतं. तर UPS मध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान 10% राहणार आहे. सरकारी योगदान 14%वरून 18.5% होणार आहे. NPS एक बाजाराशी संबंधित योजना असल्यानं यामध्ये पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाहीये. मात्र UPS कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देते. जे कर्मचारी 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत भरती झाले आहेत त्यांना पगाराच्या 50% पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. तर NPS योजना निवृत्तीवेतन निधीमध्ये जमा झालेल्या रकमेवर आणि निवृत्तीच्या वेळी निवडलेल्या वार्षिकी योजनेवर अवलंबून असते. तसेच 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतर केंद्र सरकारमध्ये भरती होणारे सशस्त्र दल कर्मचारी वगळता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू करण्यात आली आणि ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लागू होते. तर जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS मध्ये सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून देण्यात येते आणि या योजनेमध्ये DAच्या दरांमध्ये वाढ झाली तर मासिक पेन्शन वाढत असते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जास्तीत जास्त 20 लाख रुपयांची ग्रॅज्युइटी मिळते. याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो. तर NPSच्या विपरीत OPS अंतर्गत पेन्शन योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नाही. सध्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तर मंडळी, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या OPS, NPS आणि UPS पेन्शन योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.